नारायण राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाबाबत सुरू असलेली चाचपणी आणि भाजप आणि शिवसेनेने अजून आपले न उघडलेले पत्ते या पार्श्वभूमीवर इथला पुढचा खासदार कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. स्वाभिमान आणि भाजप अशी युती झाल्यास यावेळीची निवडणूक शिवसेनेला नक्की सोपी नसेल, त्यामुळे सिंधुदुर्गचा पुढचा खासदार कोण असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. पाहुयात याबाबतचा खास रिपोर्ट. कोण होणार रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार? निलेश राणे पुन्हा पोहोचणार का लोकसभेत? की नारायण राणे यांना स्वतःच उतरावं लागणार रिंगणात? शिवसेना भाजप युती झाल्यास राणेंच्या स्वाभिमानचं काय होणार? राणे पुन्हा होणार का दाखल काँग्रेस आघाडीत? कोकणातली कुठलीही निवडणूक म्हटलं की नारायण राणे हे समीकरण आलंच. पण अलीकडे राणे यांना मालवणमधील विधानसभा मतदारसंघात वैभव नाईक यांच्याकडून हार पत्करावी लागल्यानंतर शिवसेनेनं आपली पाळमं आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यांच्या या प्रयत्नांना यशही येताना दिसतं आहे. नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांना मागच्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी धूळ चारली होती. त्यानंतर गेल्या 4.5 वर्षात बरंच पाणी फुला घालून गेलंय. राणेही आता काँग्रेसवासी राहिलेले नाहीत. त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा नवा पक्ष स्थापन केलाय. भाजपनेच त्यांना हा पक्ष स्थापन करण्यास प्रवृत्त केलं असं सांगितलं जातंय. राणेने स्वाभिमान पक्ष स्थापन केल्यानंतर आपला पाठिंबा NDA असल्याचं जाहीर केलंय. मात्र आता खरा प्रश्न आहे तो आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युती झाल्यास राणेंचं काय होणार? राणेंची त्यामुळे कोंडी होण्याची शक्यता आहे, कारण कोकणात राणे आणि शिवसेना यांचं विळ्या भोपळ्याचं नातं आहे. शिवसेना भाजप युती झाल्यास काय करायचं हा प्रश्न राणेंनाही सतावतो आहे. साहजिकच अलीकडे राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघात आघाडीबाबत चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. पण एकूणच या सर्व राजकीय घडामोडी अजमावताना कोण होणार या मतदारसंघातील खासदार हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. निलेश राणे यांचं पुन्हा लोकसभेत जाण्याचं स्वप्न आहे आणि हे स्वप्न सत्यात उतरणार का हा खरा प्रश्न आहे. एकूणच परिस्थिती पाहता कशी राजकीय समीकरणं जुळतात हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. भाजप स्वाभिमान युती झाल्यास स्वतः नारायण राणे यांना भाजपकडून ऑफर मिळू शकते किंवा भाजपकडून सुरेश प्रभू किंवा प्रसाद लाड हे उमेदवार असू शकतात. जर भाजप व शिवसेना अशी युती झाल्यास निलेश राणे हे आघाडी पुरस्कृत उमेदवारही असू शकतील का हे पाहणंही महत्त्वाचं ठरू शकतं. सद्यस्थितीत या मतदारसंघात खूपच गोंधळाचं वातावरण पाहायला मिळतंय. कोण कोणाचा तेच समजत नाही अशी एकूणच स्थिती या मतदारसंघातील आहे. या तुलनेत शिवसेना मात्र सेफ झोनमध्ये काम करताना दिसते. विनायक राऊत यांनी आपणच पुढचे शिवसेनेचे उमेदवार असणार हे निश्चित करून काम सुरू केलंय. मात्र एकूणच परिस्थिती पाहता नारायण राणे यांचा स्वाभिमान पक्ष कोणासोबत असणार हे अजून तरी निश्चित झालेलं नाही आणि राणे यांच्या भूमिकेवर या मतदारसंघातील बरीच समीकरणं अवलंबून असणार आहेत. मात्र एकूणच परिस्थिती पाहता या मतदारसंघातील समीकरणांवर विचार करता पुढचा खासदार कोण असणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो न्यूज कोकण 9 सिंधुदुर्ग.